नमस्कार, मी सुरेख चिरटे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। नारवा येथील शाळेच्या परिसरामध्ये पावसाचे पाणी तुडुंब भरल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित। जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे दिले निवेदन। नारवा शहरातील रेल्वे स्टेशन परिसरामधील मनोहरराव नाईक उर्दू हायस्कूल परिसरामधील मैदानात पावसाचे पाणी तुडुंब भरल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाता न आल्याने शाळेतील विद्यार्थी आज दिनांक 8 ऑगस्ट रोजी शिक्षणापासून वंचित राहिले। तर असाच पाऊस सुरू राहिल्यास स्वातंत्र्य दिन कसा साजरा करावा हा शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रश्न पडला आहे। तसेच कारंजा रोडवरील जिल्हा परिषद हायस्कूल व मकवानी नगर हा परिसर सुद्धा जलमय झाल्याने विद्यार्थी शाळेपर्यंत कसे पोहोचावे हा प्रश्न सुद्धा उपस्थित झाला आहे। याबाबत नगर परिषद दारवा व सार्वजनिक बांधकाम विभाग दारवा यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्यानंतर दोन्ही कार्यालये एकमेकांकडे अंगुली निर्देश करीत असल्याने मोहम्मद इलियास मोहम्मद शफी अध्यक्ष मिल्लत एज्युकेशन सोसायटी दारवा, नोमान नबील मोहम्मद इलियास मुख्याध्यापक मनोहरराव नाईक उर्दू हायस्कूल रेल्वे स्टेशन रोड दारवा, इब्राहिम इसानी मकवानी नगर दारवा यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे निवेदन देऊन या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन यावर तात्काळ तोडगा काढावा व न्याय द्यावा अशी निवेदनामधून मागणी केली आहे। तर आज 11 ऑगस्ट रोजी नगर परिषद कार्यालय दारवा व सार्वजनिक बांधकाम विभाग दारवा येथे शाळा भरवण्याचा निर्णय तक्रारकर्त्यांनी घेतला आहे। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरटे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रास, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।